आता मधुमेहाचे रुग्णही आंब्याचा आस्वाद घेऊ शकतात. बाजारामध्ये शुगर फ्री आंबे आले आहेत. हे आंबे खाल्ल्यामुळे मधुमेहींच्या प्रकृतीवर कोणताही वाईट परिणाम होणार नाही. ते आधीसारखे आंबे खाल्ल्यानंतरही निरोगी राहू शकतात. शुगर फ्री आंब्याची शेती देशामधील काही शेतकरी करतात, पण मुझफ्फरपूरमध्ये तयार करण्यात आलेले आंबे वेगळेच आहेत. येथील एका शेतकऱ्याने शुगर फ्री आंब्याची जात विकसित केली आहे. हे आंबे मधुमेही रुग्णही खाऊ शकतात. शुगर फ्री आंब्याची शेती करणारे शेतकरी आहेत राम किशोर सिंह. मुझफ्फरपूर मुखहरी प्रखंडातील बिंदा गावातील रहिवासी आहेत. गेल्या कित्येक वर्षापासून ते आंब्यावर काम करत आहेत. आतापर्यंत त्यांनी आंब्याच्या वेगवेगळ्या व्हरायटी विकसित केल्या आहेत. यात शुगर फ्री आंबेही आहेत. रामकिशोर सिंह यांचं म्हणणं आहे की त्यांनी शुगर फ्री आंब्याची नवी जात विकसित केली. त्याची चर्चा देशभर होत आहे. ते म्हणतात की त्यांनी तयार केलेला मालदा आंबा शुगर फ्री आहे. मालदा आंबे मधुमेहाचे रुग्णही खाऊ शकतात. मधुमेही रुग्णांवर याचा कोणताही दुष्परिणाम होत नाही. एका शुगर फ्री आंब्याच्या रोपाची किंमत 4,000 रुपये. मालदा आंब्याचा TCS म्हणजेच टोटल सॉल्युबल सबस्टन्स 25 पर्यंत राहतो, परंतु त्यांच्या बागेतील मालदा आंब्याचा TCS 12-13 पर्यंत राहतो. त्यामुळे मधुमेहाचे रुग्ण मालदा आंबे खाऊ शकतात. शुगरचा आजार असणाऱ्या लोकांसाठी त्यांच्या बागेतले आंबे कोणतंही नुकसान करत नाहीत. विशेष म्हणजे रामकिशोर सिंह यांनी आपल्या या आंब्याच्या व्हरायटीची टेस्ट केली. ज्या शेतकऱ्यांना शुगर फ्री आंबे लागवड करायची असेल त्यांच्याकरता रोपं इथून मिळू शकतील. एका शुगर फ्री आंब्याच्या रोपाची किंमत 4,000 रुपये आहे. जळगावातील ASM फाउंडेशनने सन्मानित केलेले रामकिशोर सिंह फळबाग लागवडीत पितामह भीष्म आहेत. शेती आणि फळबागेत त्यांची रुची असल्यामुळे त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. जळगावच्या ASM फाउंडेशनने त्यांना उद्यानरत्न पुरस्काराने सन्मानित केलं आहे. याशिवाय कृषीमधील कित्येक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. विशेष म्हणजे शुगर फ्री आंब्याची प्रजाती विकसित केल्यामुळे देशात ते प्रसिद्ध झाले आहेत.